मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पॉप्युलर पेट्रोल पंप जवळ एका उभ्या ट्रकला बसने धडकली. या अपघातात नागपुरातील 28 लोक जखमी झाले असून काही लोक गंभीर जखमी आहे, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर ड्रायव्हर फरार झाला असून ड्रायव्हरच्या लापरवाहीमुळे हा अपघात झाल्याचं प्रवास करीत असलेल्या लोकांकडून बोलल्या जात आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला असून सर्व नागपूरहून अकोल्याला साक्षगंध समारंभाकरता जात होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर एका प्रायव्हेट बसमध्ये सर्व अकोल्याहून नागपूरला निघाले होते. दरम्यान मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पॉप्युलर पेट्रोल पंपजवळ ट्रक क्रमांक TS02UD4283ला बस क्रमांक MH40BL1117 ने मागून जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र हा अपघात घडताच बस ड्रायव्हर फरार झाला. ड्रायव्हरच्या लापरवाहीमुळे हा अपघात झाल्याचं प्रवास करीत असलेल्या लोकांकडून बोलल्या जात आहे. जखमीमध्ये ईश्वर कनोजिया 39 वर्ष, सुशीला बैसवारे 75 वर्ष, महेंद्रसिंग साकेवार, गणेश चौधरी राधा बैसवारे 40 वर्ष, राजू बैसवारे 65 वर्ष, मुकेश कनोजिया 51 वर्ष, आरती कनोजिया 40 वर्ष, किशोर कनोजिया, जय रडके 19 वर्ष, अशोक कनोजिया 45 वर्ष, रमेश बैसवारे, धर्मेंद्र बैसवारे, मनोज बैसवारे, अशोक बैसवारे, वासुदेव अंबाने, दुर्गेश लुटेरे, सरला कनोजिया आदींचा समावेश आहे.